सचिन गबने और रूपाली गबने दंपति बीते 14 सालों से विदेश में रहते थे। कोरोना काल में जापान से नागपुर लौटे। यहाँ आने के बाद उन्हें अपनों का साथ मिलने से गबने दंपति ने कुछ दिन अपने वतन में बिताने की सोची है और शहर के सुदामपुरी परिसर में अपना घर बनाया और परिवार के साथ रहने लगे ताकि बच्चों को भारतीय संस्कृति के बारे में जानकारी हो। आगे का जीवन भी भारत में बिताने की मंशा गबने दंपति ने व्यक्त की है। आम्ही 14 वर्षापासून जपान आणि साउथ आफ्रिका, आता आम्ही नागपुरात सक्कदरा या परिसरामध्ये स्वतःचं 3 मजली घर बांधलं आहे। तिथे आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। आम्ही आता भारतात आमच्या परिवारासोबत वेळ घालता यावा आणि आपले सर्व भाऊ बहीण सासू सासऱ्यांच्या सगळ्यांसोबत राहता यावं, इथे वेळ घालता यावा, त्याच्यामुळे आम्ही आता इथे स्थायिक होणार आहोत। आम्हाला 14 वर्ष झालेले आहेत की आम्ही परदेशात राहत आहोत। 7 वर्ष आम्ही साऊथ आफ्रिकेला होतो, त्यानंतर जापानला मूव्ह झालो। इथे सर्व नातेवाईक आमचे नागपूरलाच असतात। सासू सासरे, आई वडील, माझे माहेरची लोक, सासरची लोक, त्यांच्यासोबत वेळ घालवता यावा या उद्देशाने आणि मुलाला, स्पेशली मुलाला आपली संस्कृती आणि संस्कार हे समजावे या उद्देशाने आम्ही घर बांधण्याचा प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला, त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि सर्वांच्या आशीर्वादाने हा प्लॅन घडला याबद्दल सर्वांचे ऋणी आहोत। इंडियात सध्या तर परमनंट राहण्याचा विचार केलेला नाही, परंतु आता वर्क फ्रॉम होम या सुविधेने काही दिवस घालवू किंवा पुढे परत येऊ हा विचार आहे।